नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत. तरणाई येथील सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी केली होती 10,000 मागणी. मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर S7 न्यूज असे टाइप करा, त्याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंच व एक खाजगी इसमाने लाचेची मागणी केली होती. धारूर येथे लाच लुचपत विभागाने सापळा रचत दोघांनाही 10,000 लाच घेताना रंगेहात पकडले. तरणळी गावामध्ये स्वच्छ अभियानांतर्गत केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंच दादा अच्युत बिकड व खाजगी इसम संतोष रघुनाथ चोले यांनी तक्रारदारास 10,000 मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 10,000 घेताना सरपंच व खाजगी इसमास दारू येथे रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी केली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजकुमार पांडवी, रवींद्र परदेशी, पोलीस नाईक अमोल बागलाने, मनोज गदळे व चालक मेहत्रे यांनी केली.